आपण पाहत आहात सर्वाधिक पाहिली जाणारी वृत्तवाहिनी आपले बदलापूर। वेगाने विकसित होणाऱ्या बदलापूर शहरातील ताजा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूर या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बुगद्याजवळ शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांच्या कारला भीषण अपघात झाला। यामध्ये त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती। पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। आमदार प्रशांत ठाकूर यांनी मेटे यांना मुंबईला हलविण्याबाबत डॉक्टरांशी चर्चा केली, मात्र डॉक्टरांनी त्यांना निधन झाल्याची कल्पना दिली। त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांसह मराठा समाजावरही शोककळा पसरली। अनेक शहरांमधून विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यातच बदलापूर शहरामधील भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी सुद्धा फेसबुक लाईव्हच्या मार्फत आमदार विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण केली। श्रद्धांजली अर्पण करताना ज्या मार्गावर विनायक मेटे यांचा अपघात झाला त्या मार्गाचे काम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखरेखीखाली सुरू असून यापुढे असे अपघात होणार नाही याची दक्षता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घ्यावी, तसेच जे काही अवजड वाहन चालक आहेत त्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात जेणेकरून अशा दुर्घटना घडणार नाहीत असे मत त्यांनी व्यक्त केले। तसेच मराठा समाजाचे नेते विनायक मेटे यांना खरंच श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर मराठा समाजाचा ओबीसी समाजामध्ये समावेश करावा आणि ज्या सोयी सुविधा ओबीसी समाजाला मिळतात त्याच सोयी सुविधा मराठा समाजाला देखील मिळाव्यात अशी मागणी यावेळी संभाजी शिंदे यांनी केली आहे। नेतृत्व मराठा आरक्षणाच्या मागणीचे जनक आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष आदरणीय विनायकराव मेटे यांचं आज सकाळी दुर्दैवी अपघाती निधन झालेलं आहे। तमाम महाराष्ट्रावर फार मोठी शोककळा पसरली आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महत्वपूर्ण भूमिका घेणारे, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तळागाळामध्ये पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणारं असं एक नेतृत्व होतं आणि यांचं आज या ठिकाणी अपघाती निधन झालंय ही फार दुर्दैवी घटना आहे। शिवस्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून त्याचप्रमाणे गेल्या सरकारमध्ये त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे ती अतिशय महत्वपूर्ण होती। मराठा समाजातल्या तळागाळातल्या नागरिकांसाठी काम करण्याची प्रेरणा आणि तळमळ त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी होती। त्यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू होणं ही महाराष्ट्राच्या तमाम मराठी जनतेसाठी फार मोठी शोककळा आहे। यातून खरंतर सरकारने सुद्धा बोध घ्यायला पाहिजे, कारण एक्सप्रेस हायवेवर प्रवास करताना त्या ठिकाणी कुठलीही सुरक्षेची उपाययोजना त्या ठिकाणी नाही ही वस्तुस्थिती आहे। मी नेहमी एक्सप्रेस हायवेवर प्रवास करणारा एक प्रवासी आहे, त्यामुळे त्या ठिकाणी जे अवजड वाहतूक करणारे ट्रक आहेत त्यांची बेशिस्त वर्तणूक आणि त्या ठिकाणी उभे असणारे ट्रॅफिक पोलीस यांच्यामध्ये फार मोठी विसंगती आहे। त्याच्यामुळे एक्सप्रेस हायवेवर प्रवास करताना नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागतो, फार मोठी त्या ठिकाणी म्हणजे जबाबदारी घेऊन किंवा रिस्क घेऊन त्या ठिकाणी प्रवास हे लोक करतात आणि अशा या मोठ्या नेतृत्वाचं एक्सप्रेस हायवेवर निधन होणं ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही एमएसआरडीसी मिनिस्टर पण आहात, तुमच्या काळातच या रस्त्यावर खूप मोठे काम त्या ठिकाणी चालू आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या रस्त्याची सुरक्षितता हे तुमचं पहिलं कर्तव्य आहे। त्याच्यामुळे खरं तर विनायक मेटे यांना श्रद्धांजली वाहताना या एक्सप्रेस हायवेवर इथून पुढे एकही अपघात होणार नाही, या ठिकाणचे वाहन चालक शिस्तीने वाहन चालवतील, विशेष करून अवजड वाहन चालक आहेत ते शिस्तीने वाहन चालवतील आणि या ठिकाणी नागरिकांचा जीव जाणार नाही याची खरंतर मुख्यमंत्र्यांनी दक्षता घेणं गरजेचं आहे। तमाम नागरिकांच्या वतीने या ठिकाणी मी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करतो। त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाची भूमिका तळागाळामध्ये विनायक मेटे यांच्या माध्यमातून पोहोचवली, आजही हा मराठा समाज आरक्षणापासून वंचित आहे, त्याचा ओबीसीमध्ये समावेश करावा अशी खऱ्या अर्थानं पूर्वीपासूनची मागणी त्या ठिकाणी आहे। सर्वोच्च न्यायालयाने मराठ्यांचं आरक्षण रद्द केलंय। विनायक मेटेंना खरी श्रद्धांजली या तळागाळातल्या मराठा समाजाला वरती जर आणायचं असेल तर त्यांचा ओबीसी समाजामध्ये समावेश करून ओबीसी समाजाला ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा या मराठा समाजातल्या तळागाळातल्या गरीब मध्यमवर्गीय मराठ्यांना मिळण्याची गरज आहे अशी या ठिकाणी मागणी करतो। त्याचप्रमाणे विनायक मेटेंना जर या शासनाला खऱ्या अर्थानं श्रद्धांजली व्हायची असेल तर मराठा आरक्षणाचा भिजत पडलेला प्रश्न ओबीसीमध्ये मराठ्यांचा समावेश करून सोडवा अशी विनंती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना करतो। मी पुळगाव बदलापूर शहराचा 2004 साली शिवसंग्राम या संघटनेचा अध्यक्ष होतो। माननीय आमदार किसन कथोरे यांच्या राजकीय वाटचालीमध्ये सुद्धा विनायक मेटे यांचा फार महत्वाचा आणि मोलाचा असा वाटा आहे, त्यामुळे मी या ठिकाणी आम्ही खूप मोठ्या नेतृत्वाला या ठिकाणी मुकलेलो आहे। मी तमाम बदलापूरकरांच्या वतीने
आणि शिवसंग्राम ज्या कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी विनायक मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर। वारंवार लाईट जाते का? घर किंवा ऑफिस असुरक्षित वाटते का? पिण्याचे पाणी खूपच अशुद्ध येते का? महिलांना घरच्या घरी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी असे वाटते का? आता अनेक समस्यांचे निराकरण एका छताखाली। प्रथमच आपल्या शहरामध्ये MH11 टेक्नॉलॉजी घेऊन आले आहेत। फक्त 19,999 रुपयांमध्ये वॉटर प्युरिफायर, इन्व्हर्टर बॅटरी आणि वॉटर गीजर, तसेच अगदी अल्पदरात CCTV कॅमेरे, इन्व्हर्टर आणि आटा चक्की ही। डोंबिवली ते कर्जत पर्यंत निशुल्क घरपोच सेवा ही उपलब्ध। तर मग वाट कसली बघताय? एकदा अवश्य भेट द्या बदलापूर शहरातील MH11 टेक्नॉलॉजीला।